म्हणून कसलाही टाइम होणार नाही. पाठीमागली लोक येत आहेत, त्याला विनंती लवकर या. मनोज जाणगे पाटलाचं भाषण सुरू होत आहे. पाठीमागली मंडळी प्रचंड येत आहेत, माझी विनंती लवकर या. मनोज जाणगे पाटलाचं स्टेजवर आगमन होत आहे. अत्यंत भगव वातावरण आयोजकाने केलेलं आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. एक मराठा ए. आणि विशेषतः आमच्या मायमावल्या यांसाठी टाळ्यांचा कडकडाट करायला. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा बोला. जरांगे पाटलाने किती तारीख दिले सरकारला? 24 नंतर कोणी कायदा साथ घ्यायचा नाही. 24 पर्यंत प्रश्न मिटेल, नाही मिटला तर काय पुढचं आंदोलन कसं? तर मनोज जरांगे पाटील म्हणते तस. पुढचं आंदोलन कसं? अरे पुढचं आंदोलन कसं? छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. बांधवांनो, मनोज जरांगे पाटलाचा पहिला दौरा 12 दिवसाचा झाला, दुसरा दौरा 5 दिवसाचा झाला, आणि हा 9 दिवसाचा तिसरा टप्पा आणि 6वा दिवस. या 6व्या दिवसाला आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात. मनोज जरांगे पाटलाचं विचार मंचावर आगमन होत आहे. जरा उभा राहून टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. उभा राहा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. जरा जयगाव झाला पाहिजे. एक मराठा बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. टाळ्यांचा कडकडाट जोरदार. हार 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 घ्या. हार हार शिवाजी महाराजाला. हार 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 हार. इकडे पाठी मागे पाठी कुठे दर्शन घेण्याचे. अभिवादन. बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. हॅलो. पुढे गर्दी करू नका, कृपया माग भरपूर जागा आहे. समाज बांधवांनी मागच्या बाजूला बसून घ्या. स्टेज जवळ कृपया गर्दी करू नका. सर्वांनी खाली बसून घ्या आणि पुढे येऊ नका. कृपा करून मागच्या बाजूला भरपूर जागा आहे, कृपया पुढे गर्दी करू नका. विनंती आहे सर्वांना. समाज बांधवांना विनंती आहे की कृपया माग माग बसून घ्या. मनोज जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी सभेला परवानगी करावं, मार्गदर्शन करावं. धन्यवाद.
कडीला राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, बर जाऊ दे. बस थोडं माग घ्या. हिंदू स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय खराडी आणि पुणे शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री. मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. वर्षानुवर्ष या मराठा समाजानं या मराठा आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. माझा मराठा समाज या राज्यासाठी आणि या देशासाठी सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिला. माझ्या मराठा मायबापानं कधी जातीवाद नाही केला. सगळ्यांना पाठीवून हात फिरवण्याचं काम माझ्या मराठा समाजानं केलं. मायेचा सगळ्या जाती धर्मांना मायेचा आधार आणि पाठबळ देण्याचं काम पिढ्यान पिढ्या माझ्या बापदाद्या मराठ्यांनी केलं. माझ्या मराठा समाजाच्या डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्या मराठा माझ्या मायबापाची माणुसकी जिवंत व्हायची. त्यांनी कधीच कोणात जात शोधली नाही. जे आपल्या हातात आणि पदरात हे ते मोठ्या मनानं देण्याचं काम माझ्या बापजाद्या मराठ्यांनी केलं. प्रत्येकाला आधार दिला. प्रत्येकाच्या सुखात दुःखात माझा बाप मराठा धावून गेला. कोणाच्याही राज्यात लेकरावर अन्याय नाही झाला पाहिजे हे माझ्या बापजाद्यानं काळजीपूर्वक बघितलं. स्वतःच्या लेकराला एक वेळाच दिलं नाही पण दुसऱ्याचं लेकरू उघड्यावर पडू दिलं नाही. त्याच्यावर मायेचं छत्र माझ्या मायबाप मराठ्यांनी धरलं. जात ही माझ्या बापजाद्या मराठ्यांना कधी शिवली नाही. लोकांचं लेकरू आपलं मानून सगळ्या धर्माचे लोक आपले हा प्रमाण समजून त्या प्रमाणाप्रमाणे माझ्या बापानं लोकांच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम पिढ्यान पिढ्या केलं. माझ्या मराठा मायबापाची कधी जात जागी झाली नाही. माझ्या मराठ्यानं कधी जात जागी होऊ दिली नाही. स्वतः कधी लोकांचा द्वेष केला नाही. सदळ हातानं प्रत्येकाला देत राहिला पण स्वतःचं लेकरू उन्हात तळपत राहिलं तरी त्यांनी मागं पुढं बघितलं नाही पण लोकांना पोटभर दिलं. स्वतःच्या लेकरात स्वतः दुसऱ्याच्या लेकराच्या सुखात स्वतःच्या लेकराचं सुख या माझ्या मराठ्यांना पिढ्यापन पार बघितलं.
आरक्षण देता नहीं, कभी ही भेदभाव केला नहीं, आणि कुणाला मिळाला आणि आम्हाला काय मिळालं नाही, या बाबत माझ्या मराठ्यांना कभी ब्र शब्द ही काढला नाही। गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर त्याला अडवो पडायचं नाही, ही माझ्या मराठा समाजाची प्रामाणिक भावना। स्वतःचं आरक्षण असतानाही, स्वतःच्या हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं, आपल्या डोळ्या सामारून देताना बघितलं तरीही कधी म्हणला नाही कि एक काळ असा येईल की माझ्या लेकराच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल, तुम्ही घेऊ नका, असा कधी शब्द माझ्या मराठ्यांनी काढला नाही। सगळ्याला देऊ दिलं, मराठा दिलदार मनानं काव बारायला, जरी माझा लहान भाऊ, जरी इतर समाजाचा व्यक्ती मोठा झाला, तरीही ज्या दिवशी माझ्या लेकराला गरज लागल त्या दिवशी मी ज्या ज्या जातीवरती, ज्या ज्या समाजावरती, ज्या ज्या लोकांवरती उपकार केला किंवा मायेचा आधार दिला, ते लोक माझ्या लेकरावर वेळ आल्यावर मदतीला धावून येते, म्हणून मराठ्यांना सढळ हाताने सगळ्यांना मदत केली। आम्ही देतानाही मागे पुढे बघितलं नाही, आणि आजही आमचा हात कधीही मागे सरकत नाही दुसऱ्यांना मदत करण्याबाबतीत। माझ्या मराठा समाजाचा विश्वास हा प्रबळ होता। हा दानशूर समाज ज्या काळी होता त्या काळी कोणालाही कमी न पडून देणारी या देशातली जमात म्हणजे मराठा समाज। सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मदत करण्याचा विडा उचललेला हा मराठा समाज जर एखादा अडचणीत आला तर सगळ्यात अगोदर स्वतःच्या छातीचा कोट करणारा हा मराठा। कधीही विचार केला नाही दुसऱ्याच्या लेकराला अडचण आली मी का जाऊ, जी शक्ती वापरायची ती शक्ती वापरून समोरच्या डोक्यावर छत्र या मराठा समाजाने धरलं। प्रत्येकाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, कोणाचाही लेकरू कधीही कमी लेखायचं नाही हा संस्कार मराठ्यांनी राज्याला तर दिला दिला, पण स्वतःच्या लेकराला म्हणजे आम्हालाही तोच संस्कार दिला, जातीवाद करायचा नाही। बापदाद्याच्या संस्कारावरच पावलावर पाऊल ठेवून आत्ताही आपण त्याचप्रमाणे मार्गक्रमण करत आहोत। आपण आपल्या बापदाद्यानं घालून दिलेला संस्कार आपण त्यापासून आजही दूर गेलेलो नाही। याचबरोबर मराठ्यांनी 75 वर्षात जे जे पक्ष झाले, जेवढे या राज्यात पक्ष, त्या पक्षातील सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम माझ्या मराठा बापदाद्यांनी केलं। त्यांच्यातही माझ्या बापदाद्या मराठ्यांनी कधी जात बघितली नाही, आणि आजही मराठा त्यांच्यामध्ये जात बघत नाही। ज्या ज्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं त्यांना यासाठी आपल्या बापदाद्याने मोठं केलं की हा आपला आहे, आपला म्हणून आपल्या बापदाद्यांनी यांना मोठं केलं। मराठ्यांना विश्वास होता कधी काळी
जर माझ्या लेकराला मदत लागली किंवा अडचण आली तर हा धावून येईन म्हणून यांना मोठे केलं. आज आरक्षणापायी मराठा समाजाच्या घराघरातल्या लेकरो वेदना आणि त्रास सहन करताय. ज्यांना मोठं केलं तेही आज मराठा समाजाच्या लेकराच्या मदतीला यायला तयार नाहीत. आमची अशी काय चूक झाली, असं आमची काय पाप आम्ही केलं, आमचे लेकर वनवास भोगत असतानाही नोकरीच्या आणि उच्च शिक्षणाच्या शोधात वनवर हिंडत असतानाही आमच्याच बापजाद्यांनी ज्यांना मोठं केलं ते त्यांच्याकडे डुंकूनही बघायला तयार नाहीत. आमच्या बापजाद्याची नेमकी इथंच चूक झाली. यांच्यावर अविश्वास ठेवला आणि त्यांनीच नेमका आपला घात केला. मराठा समाजाने यांच्यासाठी राब राब राबायचं आणि यांना मोठं करायचं. आज मराठा समाजाचे लेकर टाहो फोडतायत की कुणीतरी आमचं मायबाप व्हाने आम्हाला आरक्षण द्या. एकही त्यांच्या हकेकडं मागं वळून बघायला तयार नाही मायबाप मराठ्यांनो. आता तरी जागे व्हा. आपल्या लेकराचा आक्रोश ऐकायला या दुनियात कुणी नाही राहिलं. ज्यांना मोठं केलं तो तरी मदतीला येईल ही आशा सुद्धा आता मराठ्यांची मावळली. मराठ्यांनी मागं वळून जर बघितलं तर मदत करणारा पाठीमागे नाही. ज्यांना ज्यांना मदत केली तेही पाठीशी पाठीमाग नाही. समोर वळून बघितलं तर समोर ज्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं तो आपल्या समोर उभा आहे आणि म्हणतोय मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. मराठ्यांनो आता तरी वेळीच सावध व्हा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. लेकरा बाळाच्या न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो लेकराच्या पाठीवर शक्तीचं छत्र धरा. सगळ्यांनी विडा उचलला होता मराठ्यांचे लेकर मोठे झाले नाही पाहिजे आणि त्या षडयंत्रात ते यशस्वी झाले. 75 वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होतं. जे जे सत्ताधारीच बनले त्यांच्यावरती यांचा इतका प्रभाव होता की मराठ्यांचे पुरावे असतानाही नाही मिळाले म्हणून सांगितलं जायचं. ज्या ज्या समित्या झाल्या त्या त्या समित्यांनी मराठ्यांचे पुरावे शोधले पण स्वतःच्या बुडाखाली मराठ्यांचे पुरावे लपून ठेवले आणि सांगितलं मराठ्यांचे पुरावे सापडत नाहीत. मराठ्यांनी हे डोळे झाकून विश्वास ठेवला. पुरावे नाहीत म्हणल्याच्या नंतर आता काय करावं. मराठाही थंड व्हायचा.
मराठ्यांसमोर पर्याय नव्हता, विश्वास ठेवणं आणि त्या विश्वासाचा घात करणं हा त्यांनी रचलेला अजेंडा त्यांचा यशस्वी होत होता मायबाप मराठ्यांनो, त्याच्यात ते यशस्वी झाले. अठराशे पाच पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत पुरावे शोधण्याचं काम 2023 मध्ये सुरू झालं. आणि मराठ्यांचे 50% आत ओबीसी प्रवर्गात मराठा असलेले पुरावे सापडायला लागले. कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात यायचा असला तर तो मागास सिद्ध असायला लागतं, तरच येता येतं, नाहीतर येता येत नाही. मराठा समाज 12-13% माननीय गायकवाड आयोगाने सिद्ध केला, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. कायद्याचे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरीही आरक्षण नाही. 1967 आरक्षण दिलं गेलं, व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि साध्या एका शासन निर्णयावर आरक्षण दिलं गेलं. त्यावेळेस कोणते पुरावे घेतले नाही, कोणत्या नोंदी नाही, कोणता दस्तऐवज नाही, तरीही आरक्षण दिलं गेलं. जर जातीवर व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या त्यानुसार आरक्षण दिलं तर मग मराठ्यांना का नाही दिलं? विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, माळी बांधवांचा व्यवसाय शेती, बागवान बांधवांचा व्यवसाय शेती, अशा अनेक जाती की त्यांना व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं, मग मराठ्यांना का नाही? माझ्याकडे एक मंत्री आलता, मला देऊ म्हणला, तुम्हाला ओबीसी आरक्षणात ओबीसी प्रवर्गात आरक्षण देता येत नाही, तुम्हाला कोणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत. म्हणलं मग नको देऊ. पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे, तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली कशाचा आधार घेऊन गेली, फक्त एवढं सांग. याची जात रचीच गेली. मंडल कमिशनर ज्या ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या त्या जातींची पोट जात म्हणून यांची जात रात्रीच आरक्षणात गेली आणि दुसऱ्या दिवशी नोकऱ्याला पण लागली. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मी असं विचारल्यावर तो म्हणला, साहेब आले चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आला. मराठ्यांची फसवणूक करायची किती यांना काही लक्षात आलं पाहिजे. आपलं त्यांचं असं ठरलं होतं, नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली महसूलचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती,
त्यांना 3 महिन्याचा टाइम बॉन्ड केला होता की 3 महिन्यात टाइम लिमिटमध्ये आपण मराठा समाजाचे पुरावे शोधून आरक्षणाच्या बाबतचा अहवाल सादर करावा. 3 महिने पुरे झाले तरी त्यांना माहीत नव्हतं आपण त्याचे अध्यक्ष आहेत म्हणून. त्यांना विचारलं त्या समितीचं काय झालं ना अहवालाचं काय झालं, ते म्हणले मला माहीतच नाही मी अध्यक्ष आहे म्हणून. मराठ्यांच्याच बाबतीत असं का? त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वेळ वाढून घेतला आणि 1 महिन्याचा वेळ घेतला आणि सांगितलं आपण दुसरी समिती स्थापन करू मराठा समाजाच्या नोंदी किंवा मराठा समाज आरक्षणात आहे का बघूया आणि मराठ्यांना आरक्षण देऊ. मायबाप मराठ्यांनो, समितीने काम सुरू केलं आणि मराठ्यांचे पुरावे मिळायला सुरुवात झाली. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे मी आणखीन खात्री केली नाही, परंतु काल मला जी माहिती मिळाली त्या आधारावर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 29 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. मग जर मराठा आरक्षणात होता तर आमचं 70 वर्ष वाटोळं केलं कुणी? जर आम्ही आरक्षणात होतो, आमच्या नोंदी सापडल्या, तर आता मराठा समाजाला उत्तर पाहिजे. आम्हाला आरक्षण कुणी मिळून दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला माहित पाहिजे. असतानाही कुणी लपून ठेवलं आणि माझ्या मराठा समाजाच्या लेकराचे मुर्दे पाडण्याचं काम कुणी केलं? आमच्या बापजाद्याने रात्रंदिवस कष्ट करायचे, लेकरं शिकवायचे, आमच्या मराठा मायबापानं कधी पायाला चप्पल घ्यायची नाही, कधी अंगाला कपडे घेतले नाही, कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही, पोटाला चिमटे घेऊन 1-1 रुपये पाठीमागे ठेवला आणि लेकरं शिकवले. मायबापाचं एकच स्वप्न होतं, माझा लेकरं अधिकारी बनल. माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते पुढच्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करतोय. माझ्या मराठ्यानं कधीच पाऊस बघितला नाही, कधी चिखल बघितला नाही. रात्री शेताला पाणी देताना किती वेळ साप पायात आला हेही बघितलं नाही. रात्रंदिवस झुंजत राहिला, काबाड कष्ट करत राहिला. उद्देश आणि स्वप्न एकच, माझा लेकरू नोकरीला लागल्यावर आमचं घर सुखी होईल. लेकरानंही ते स्वप्न बघितलं. माझ्या मायबापानं केलेल्या कष्टाचं मी चीज करील आणि माझ्या मायबापाचं स्वप्न मी साकार करील. रातपाट लेकरानं हे केली, अभ्यास केला, 95% पडलं तरी माझं मराठ्यांचं लेकरू घरी आलं, नाही नोकरीला लागलं. बापाच्याही स्वप्नाची राखरांगोळी झाली आणि त्या लेकराचंही आयुष्य पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झालं. जर हेच आरक्षण आम्हाला 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून 1 नंबरला मराठ्यांचेच राहिले असती.
श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, त्यांना एकदा विचारून बघा, एखाद्या टक्क्याहून जर लेकरू हुकलं तर लेकरू घरापर्यंत ढसा ढसा रडत यायला लागलं, लेकराच्या डोळ्यातून पाणी पुसण्याची सुद्धा ताकद त्या मायबापाच्या हातात राहत नाही, थरथरत्या हातानं त्या लेकराची समजूत काढायची। पण लेकरू ज्यावेळेस खाली मान घालून घरी येत त्यावेळेस त्या मायबापाचा काळीज कापून टाकल्यासारखं होत आहे ना, मुलांचा चेहरा मायबापा बघू शकतात ना मुलगा मायबापाचा, कारण दोघांचाही स्वप्न उद्ध्वस्त झालेलं असतं। आमचे पोरं हुशार असतानाही, आम्हाला आरक्षण असतानाही लाखानं पोरं आमचे सुशिक्षित बेकार झाले। जर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर IAS बनणारे आमचे अधिकारी खालच्या छोट्या छोट्या पदावर त्यांना समाधान मानावं लागलं नसतं। आज नोकरीतला टक्का आमचा कमी झाला आणि आम्ही हुशार असतानाही ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली। आम्ही कुणाची बरोबरी करावी इच्छित नाही, पण आम्ही कशात कमी नाहीत। आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली, पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले, त्या वेदना आता आम्हाला सहन होत नाहीत। आता सरकारला सुट्टी नाही, आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे, आम्ही कोणाचं घेत नाहीत आणि आमचं मात्र आम्ही मिळवणार यात काही शंका नाही। OBCना दिलेलं आरक्षण त्यांनी त्यांचं घ्यावं, त्यांच्या एकाही टक्क्याला धक्का नाही लागला पाहिजे ही मराठ्यांची आजही भावना आहे। पण मंडल कमिशननं जितकं आरक्षण दिलं ते कायद्याच्या चौकटीत राहून दिलंय। कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण दिलं पाहिजे। घटना सांगते लोकसंख्येच्या प्रमाणात 100% दिलं पाहिजे। 100% आरक्षण फक्त SCला आणि ST लाच आहे। त्यानंतर कायद्याने दिलेले आरक्षण, त्यानंतर झालेले कायदे पारित त्यांनी लोकसंख्येच्या 50% प्रमाणात दिलंय। मंडल कमिशननं त्यांना खुर्ची द्या ना बसायला, खुर्ची द्या एखादी। मंडल कमिशननं OBCना 14% आरक्षण दिलं, म्हणजे लोकसंख्या 28% मराठ्यांनी नाही ठरवली,
कायद्याने गठित केलेला आयोगाने 28% लोकसंख्या ठरवली. कायदा मोडू नका, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून काम करा. मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं 1990 ला. 88-89 ला मंडल कमिशन गठित झाला. 90 ला 14% आरक्षण दिलं. तेच आरक्षण 1994 ला 30% झालं. म्हणजे 4 वर्षात 30% आरक्षण, म्हणजे लोकसंख्या झाली 60%. 4 वर्षात वर्ष 16% आरक्षण मराठ्यांचं होतं. खैरात असल्यासारखं एका रात्रीत 9 उपवर्ग बनवून वाटून टाकलं. 1 उपवर्ग बनवायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. कोणत्याही समितीची शिफारस नसताना वरच 16% आरक्षण 9 उपवर्ग बनवून एका रात्रीत वाटून टाकलं. मराठ्यांचा तिथं पण घात झाला. तुम्ही नुसते झोपा, तुमच्या डोळ्यात एकतं आरक्षण नेलं आणि नुसतं म्हणता पोराला आरक्षण नाही, नोकरी लागाना, त्याला उच्च शिक्षण मिळाना, आणि तुम्ही नुसतं लिंबा झाडाखाली झोपा. होऊन द्या वाटोळे पोरायचे, मजा बघा नुसती, रेटून खाता आणि झोपाता, आणि पोरांचे पोरून द्या मुर्दे, जाऊ दे उसं तोडायला आपले पोरं. सरकारला आपण प्रश्न विचारला, जाऊ द्या सरकारचं नंतर सांगतो. 60% लोकसंख्या झाली म्हणून 30% दिलं. मला एक उत्तर द्या, समजा मी या पुणे शहराचा रहिवासी, ही भूमी खूप पराक्रमी आहे बरं का, हिने राज्याला आदर्श दिलेला या पुण्याच्या भूमीनं, ही संस्कृतीच भूमी आहे. ही भूमी जर तराला लागली, या भूमीनं जर मनात घेतलं तर चांगल्या चांगल्याला पळता भूई कमी होती. मी या पुणे शहराचा रहिवासी असं ग्राह्य धरा आणि मी म्हणलो तिथल्या सरपंचाला 1990 ला, भाऊ मये 4 सदस्य आहेत, त्याची ग्रामपंचायतला नोंद करून घे. त्यांनी 90 ला घेतली. परत 4 वर्षांनी गेलो, सरपंच तेवच होता. त्याला म्हणलं भाऊ मये 60 सदस्य आहेत, एवढी नोंद करून घे ग्रामपंचायतला. मी काय फॅक्टरी टाकली का 4 वर्षात 60 सदस्य व्हायला? तुमची 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली कशी? याच उत्तर आम्हाला पाहिजे. तो एकटाच म्हणतो मग 60% लोकसंख्या आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही कारण ती त्यांची लायकी नाही राहिली. आता त्यांचं म्हणणं हे आमची लोकसंख्या 60%. बरं 60% तर 60%, जाऊ दे त्याच्याच मनाने होऊ दे. आता त्यो म्हणतो मग 60% लोकसंख्या आहेत. बरं 60% तू ही तो हो, आमच्या गावात एक बी घर नाही तरी तू 60%, जाऊ दे 60% तर 60% करा हिशोब. आता 60% ओबीसी,
34% मराठा किती झाले, SC ST 20% किती झाले, 150% लोकसंख्या असते राज्याची, तू का पागल समजतो का आम्हाला? मुस्लिम बांधव, मराठी बांधव, ब्राह्मण बांधव हे कुठं सोडायचे? हे नाही का बेरजे धरायची? काही बरळतो, वय झालं म्हणून माणसानं काही बोलू नये. म्हातारपणाला होतं तसं कावा कावा. मी कोणाचंही नाव घेत नाही, त्याचं कारण आहे, त्याचं कारण पण तसंच आहे. ते म्हणे बाबा माया एकट्याच्याच मागं लागले. म्हणलं जाऊ दे बाबा सोडून द्या आता. मग आता 15-20 दिवस झाले मी गबसलो का नाही, मग गबास हो का नाही, 2-3 दिवस झाले उगं टोकरीला घेणं देणं काही गरज आहे का माया वाटा जायची? मग मी पहिलाच नमुना आहे, मी लय शहाणा नाही. मग मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलला की आपण वाजविलाच, मग तो मराठ्याचा असो नाही तो कोणाचा असो, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही. कारण मराठा पहिल्यापासून आरक्षणात आहे, तुम्ही आमच्याशी दगा फटका केलाय हे महाराष्ट्रातल्या करोडो मराठाला आता समजलंय. तुमची आता गय नाही. नोंदी सापडायला लागल्या आणि सरकारचं आपलं ठरलं हैदराबाद संस्थान मधून आणि मराठवाड्यातून नोंदी मिळवायच्या, त्याच आधारावर मराठा आणि कुणबी एक असलेले आहेत असा कायदा पारित करायचा आणि नोंदी सापडायला सुरुवात झाली. नोंदी मिळाल्या, सरकारनं प्रथम अहवालचा स्वीकारला, पण अहवालातून लक्षात आलं बहुतेक मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. मी या मराठा समाजाला मायबाप मानलंय, म्हणजे आम्ही मायलेकर झालो. ज्या समाजाला मायबाप मानलं त्याच्याशी मी गद्दारी नाही करू शकत. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, साहेब आपण प्रथम अहवाल स्वीकारलाय, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागल. मी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश असा भेद मराठवाडा नाही करू शकत. याच समितीला आजची आजच राज्याचा दर्जा द्या. मुख्यमंत्री साहेबांना त्याच दिवशी त्याच समितीला राज्याचा दर्जा दिला आणि समिती राज्यभर काम करायला लागली. आज लाखानं पुरावे समितीला मिळालेत मराठा ओबीसी आरक्षणात असलेले. ह्याच यशाची वाट माझा मराठा समाज 70 वर्षापासून बघत होता. आज मराठा समाजाच्या आंदोलनाला यश मिळालंय. कोणाच्या तरी लेकराच्या हातात पत्र पडलंय आणि कोणाचं तरी लेकराला आयुष्याची भाकरी मिळाली, याच्यापेक्षा जीवनात समाधान काय? आपलं आपण जीवन ठरवून घेतलंय, आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची भाकरी द्यायची, बस आपल्या जिंदगीचं सार्थक झालं. त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून लढायचं, पण मराठ्यांच्या लेकराच्या तोंडावर आणि हसू बघायचं त्याशिवाय थांबायचं नाही. अहवाल सादर केला, प्रथम अहवाल सादर केला, आता दुसरा अहवाल हे महाराष्ट्राचा सादर होईल.
आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार याच्यात कसली शंका नाही, कारण वेळ आपण दिला नाही, वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय, सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आपल्याकडून वेळ घेतला, आपणही तो मोठ्या मनानं दिला, कारण मराठा समाजाचं हित त्याच्यामध्ये, मराठा आणि कुणबी असलेले हजारो पुरावेत, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये हजारो पुरावेत, मायबाप मराठ्यांनो आपल्याला दोन अंग आहेत, दोन, पहिला अंग आपण क्षत्रिय मराठीत लढायचं सुद्धा आपल्याला माहिती आहे, दुसरा अंग आपण शेतकरी आहेत, आपण शेती कसून या देशाला आणि राज्याला अन्नधान्य पुरवतो, मराठा आणि कुणबी एकच आहे त्याचे हजारो पुरावेत। मला एक गोष्ट कळत नाही, काही जण म्हणते आम्हाला कुणबी नको, मग तू घेऊ नको ना, मला एक फरक सांगा, कुणबी कुणबीचा अर्थ काय, शेती, पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा रात्रंदिवस कष्ट करायचे पण बिचारे अडाणी होते, आता आपण सुशिक्षित झालो, शेतीला शब्द कुणबीला सुधारित शब्द आला शेती, पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा चपलेला पायतान म्हणायचे, मग काय चप्पल घालायची बंद करायची का, आता पूर्वी घराला वाडा म्हणायचे, सुधारित शब्द आला हाऊस, मग का त्यात राहायचं बंद करायचं का, डांबरीवर झोपतो का, आणि तुम्हाला शेती हे प्रमाणपत्र घ्यायला किंवा शेती या शब्दाची लाज वाटती, तर तुम्ही वावरी का सगळ्यांच्या चंद्रावर राहायला जा, अडचण काय, फक्त बहाणे, गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण व्हायची वेळ आली की काहीतरी, असे बरेच जण आहेत, हा एक दोन नाहीत, चांगले 60-70 जण आहेत, टोळीची ती, एक झालं की एक झालं की एक झालं की एक, बारी बारीने सुरू करतात, पण आपण सगळ्याला टिकेल भाऊ, हो एक बी उभा ठेवला नाही असा, कारण मी खानदानी तुमच्या रक्तामासाचा आहे, बदलणार नाही, त्यांनी खूप काय प्रयत्न केलेत, थांबलो नाही आपण, असे बरेच जण आहेत दम्मादम्माने सुरू करतील आणि माझ्याकडेच येते, त्यांना वाटलं मी येडच आहे, आधी तिकडे मुंबईत बसल्या पाहिजे का पाहते, ते म्हणते ते काय रे, त्याला आत्ता बिंगून टाकू आपण, मला कारण मी कसला कारण दिसतो ना त्याच्यामुळं, त्यांना वाटतं याला आत्ता बिंगून टाकू, आणि त्यांचीही चूक नाही, मी कसला कारण दिसतो बी, आणि किती बाऱ्या मोजा मला मी 35 किलो भरतो, मी दिसतो बी बँडमध्ये खोळखोळ वाजणार असल्यावर, त्यांना वाटलं याला आत्ता बिंगून टाकू, आले माझ्याकडे चांगले घंटाभर बसले, लई वाटलं का पाहणल्या ते माझ्या संग, आणि मी बी ते बोलायला लागले का, हा 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 असं करायचं, त्यांना वाटलं जुळलं ना फुटलं नाही, मी घंटाभर शेंगा हाणल्या म्हणलं उठी दून, तो हनुमान नाही जमणार म्हणलं, इथं आरक्षणच लागतं, बाकीच्या गप्पा हाणायच्या नाही,
ते गेले 2-4 दिवसांनी दुसरी टीम आली मातंबराची. मला लय उशिरा कळलं यांच्यात मातंबर असतात म्हणून. मातंबराची टीम आली, मायापाशी बसले, बऱ्याच वेळ गप्पा आणल्या, असं करतात तसं करतात, ते खूप छान असतं, हे खूप असं असतं, त्यांना तसे म्हणतात, यांना असे म्हणतात. बरं म्हणलं ठीक आहे, पुढं काय, पुढं सांगा पटापटा. काहीच बोलणार मग तसं म्हणल्यावर. मला म्हणले कोपऱ्यात चला. म्हणलं कोपऱ्यात? कोपऱ्या फिपऱ्यात येत नसतो म्हणलं मी. म्हणले मग कानात बोलू. म्हणलं मग व्यासपीठात खाली व्हायचं, कारण हे पवित्र मराठ्यांचं व्यासपीठ आहे. आरक्षण द्यायचं का नाही इथं सांगायचं, कापऱ्या कोपऱ्यात नाही. त्यानंच माझ्या मराठ्यांचा आतापर्यंत घात झाला, आता नाही. मग परत माघारी गेली. एक मातमरातला मुकादम आला आणि तो इकडं आल्यावर ते काय ब्रेकिंग न्यूजच होत होत्या. ते म्हणे मराठीचे जेव्हा फोन सुरू झाले मला महाराष्ट्रातून, ते म्हणले पाटील ही मोकळा माघारी जात नाही बरं का, लय बेकार आहे ही, काहीतरी करूनच जातो. म्हणलं माझ्या टप्प्यात तर येऊ दे एकदा. ते बी माघारी गेले. काय डाव टाकावं काय डाव टाकावं असं सुरू षडयंत्र. एक दिवस काय झालं, त्यांचा डॉक्टरच मला तपासायला आला आणि ते डॉक्टर म्हणतो याला किडनीच नाही. मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मला एखादं तपासलं का नाही, मला किडनी कस काय नाही, आणि एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कस काय. मग उपोषण सुटलं, डॉक्टरला म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिल्या किडनी आहेत का बघ मला. त्या डॉक्टरने मला तपासलं, मला दोन्ही किडन्या निघाल्या. मग पहिलं काय जनाराच्या मागचं आणलं होतं का, एक काय डाव टाकी देन यांचा मेळ नाही भाऊ. एक दिवस तर त्यांचे अधिकारी झाले माझ्याकडे आणि ते फडाफडा इंग्लिश होऊन राहिले. इंग्लिशचं मग जमत नाही पहिल्यापासूनच. म्हणलं भाऊ तू म्हणून जमायचं नाही. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा, जर त्याचं उत्तर नाही दिलं तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही. मग म्हणले असं काय जुळायचा अंदाज दिसत नाही, लईल निंबार माथ्याच आहे, हे फुटत नाही, व्यासपीठाच्या खाली येत नाही, बसलं की चिकटल्याने जागेवर बसत आहे. त्यांना कसे लागतात बहुतेक, उठ म्हणलं की उठणार, बस म्हणलं की बसणार. आणि मी मराठ्यांची मरेपर्यंत गद्दारी नाही करू शकत, हे खरं दुखणं आहे. त्यांनी मला शत्रू मानायला सुरू केलं आणि विरोधकांनी शत्रू मानायला सुरू केलं. मी काय चूक केली, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या मनातल्या वेदना, माझ्या मराठा समाजाच्या अडीअडचणी मी मांडायला सुरुवात केली. मी काय चूक केली, सगळ्या जणांनी एकच ठरवलं आणि मला शत्रू मानायला लागले. पण मी भेत नाही, कारण यांना संताजी धनाजी सारखं जर मी पाण्यात दिसायला लागलो त्याला मी काय करू. माझा मराठा समाजच तुम्हाला दिसायला लागला त्याला मी काय करू. आमच्यावर अन्याय झाला, आता सुट्टी नाही. आमचं आरक्षण असतानाही तुम्ही खाल्लं. मला सांगा ऊन लागायला लागलं का, थोडा वेळ बोलू काय. मग उदाहरणार्थ या पुण्यामध्ये एक तास म्हणलं मग कार्यक्रम होईल ना. समजा या पुण्या शहरात माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का, नाही लागायची माझ्या माग 2 गुंठे जागा आहे. पण मी म्हणतोय मग हे 2 गुंठे पुण्यात जागा आहे, मला माहीत नाही कुठे आणि पुण्याला वल्याला माहीत नाही कुठे, कुणाचीच कुणाला मेळ नाही. पण काही दिवसानं माझा 7-12 सापडला,
मग सात बारा सापडल्यावर तुम्ही मला ती दोन गुंठे देणार का नाही देणार? मग तुम्ही दादागिरीना जरी ती बळकिलेली असली तरी ती द्यावी लागणार। मग आता मराठ्यांचे पुरावे सापडले, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात तुम्हाला आरक्षणच द्यावा लागणार, त्याच्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही आता। आणि ते म्हणतो आमच्यात येऊ नको। मग कोणाच जातो रे? आमच्यात येऊ नको, कवर खातो एकटाच, सगळ्या दुनियाचं खाल्लं जे खाल्लं मध्ये जाऊन आला आणि परत म्हणतो कांदा मिळतो, कांदा सांगायचा राहिला। मी म्हणलं बेसन भाकर खाऊन आले मध्ये मारा गोरगरिबांचा खाल्ल्यामुळं तुम्हाला तळतळाट लागला लोकांचा, तर म्हणते त्यांना माहीत नाही कांदा बाई मिळवतात, कांदा मिळतो का खा मग कवर बी। मी प्रामाणिक मताना सांगतो, छगन भुजबळ साहेब म्हणून तुम्हाला आमचा विरोध नव्हता, अजिबात विरोध नव्हता। तुम्ही आम्हाला डवचिलं, आम्ही तुम्हाला मानत होतो। तुमची आणि आमची वैचारिक लढाई होती, माणसाचा वैचारिक विरोध असावा, वैचारिक विरोध असला पाहिजे। तुम्हाला व्यक्ती म्हणून आमचा विरोध नाही आणि नव्हता सुद्धा, तुमच्या विचाराला आमचा विरोध होता। तुम्ही मराठा आरक्षण याला विरोध केला म्हणून आमचा तुम्हाला विरोध होता। काल या चार दिवसात तुम्हाला आता व्यक्ती म्हणून सुद्धा आमचा विरोध आहे, कारण तुम्ही सगळ्या सीमा पार केल्या, घटनेच्या पदावर बसून त्या पदाची गरिमा सुद्धा तुम्हाला राखता आली नाही। जो माणूस घटनेच्या पदावर बसतो त्या पदा त्या माणसाकडं या राज्याचं पालकत्व असत, त्यांनी त्या पदाची आणि कायद्याची गरिमा राखायची असती। 35-40 वर्ष झाले आपण सत्तेत आहात, तरीही मराठ्यांच्या विषयी एवढी विषारी आणि आकाशाची भावना तुमची का? कायदा सांभाळणार आहेत, कायदा पायदळी तुळवायला लागले, जाती जाती दंगली होतील असे वक्तव्य करायला लागले, राजद्रोह सारखा प्रकार त्यांच्या हातून व्हायला लागला। मराठा आणि ओबीसी गाव खेड्यातला आजही गुण्यागोविंदाने नाचतो, आजही गाव खेड्यातला सामान्य मराठा आणि ओबीसी एकमेकाच्या सुखदुःखात जातात। गाव खेड्यातले मराठे आणि ओबीसी यांनी जे दंगली घडवण्याचं ठरवलंय हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही। सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून कायदा पायदळी तुडवला, परंतु जशा जशा मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या तसा तसा गाव खेड्यातला ओबीसी बांधव जाहीरपणानं बोलायला लागला, जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यांना विरोध नाही केला पाहिजे। आजही आपण गाव खेड्यात एकमेकाच्या सुखादुःखात जातो, लग्नाला जरी निघालोत तरी दोघही 50-50 पेट्रोल मोटरसायकल आजही टाकतात। त्यांनी जर आजच्या पाजला तर उद्या आपण पाजतो,
पण यांच्या राजकीय स्वार्थापोटी हे आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागले. तुमच्या खांद्यावर मराठा मायबापांना आजपासून जबाबदारी आहे. यांनी किती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपण शांत राहायचं, यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होऊ द्यायचं. कारण आपल्या लेकराच्या तोंडाला घात जवळ आला या रक्षणाचा, गाफील राहू नका. आपल्याला राग येईल असं ते बोलायला लागले. आपला रोष उफाळून येईल असे वक्तव्य करायला लागले. जरा दूरदृष्टी ठेवा, शांत डोक्यानं विचार करा. विजय होयच्या टायमाला कधीही असे षड्यंत्र रचले जातात की यांच्या हातातून आरक्षण गेलं पाहिजे. यावेळेस गणिमेकावे खेळायचे, आपल्या हातातून आरक्षण जाऊ द्यायचं नाही. विजयाचा सुवर्णक्षण जवळ आलाय. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शांत राहा. कारण मला इतका बोललाय, मी वाचेल बघितलं नाही आणखीन, मला टाईम नाही. मी शपथ खरं सांगतो, मला खोटं बोलायचं सवय नाही. ते लय बराळलंय पण मला बघायला वेळ नाही मिळाला. मी असा नमून आहे, मला नाही बोललं तरी मी सोडित नाही. मला बोलणं म्हणल्यावर तो कार्यक्रमच संपला पुढच्याचा. मी शांत फक्त एवढ्यासाठी आहे की मला माहिती आहे 70 वर्ष माझ्या लेकरानं मराठ्याच्या पोरानं या आरक्षणापायी खूप वेदना आणि त्रास सहन केलाय आणि दिवस जवळ आलेत. आपण संयम धरावा म्हणून मी संयम धरलाय. नाही तर मी इतका नमून आहे मग मी खरं ते तुमच्यासमोर बोलतोय. मी बळच पचविलंय ते. पचवण्याचं कारण आपल्या लेकराला आपल्याला आनंदात बघायचंय. आपलं लेकरू ही सावलीत बसलं पाहिजे याच्यासाठी दम धरणं गरजेचं आहे. त्यांच्या लक्षात आलं मराठा ओबीसी आरक्षणात गेला हे त्यांच्या पक्क लक्षात आलंय. मग आता काय करायचं? जातीय तेढ निर्माण केल्याशिवाय पर्यायच नाही. मग मराठे आणि ओबीसी इकडं झुंजायला लावायचे आणि यांचं लक्ष सगळं या झुंजीकडं वळवायचं आणि आरक्षणापासून यांचं ध्येय हटवायचं. हे यांचं षड्यंत्र आहे. मराठ्यांनो सावध व्हा, यांचं षड्यंत्र यशस्वी होऊ द्यायचं नाही. मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी एकमेकाच्या अंगावर अजिबात यायचं नाही. आरक्षण मिळतंय तुम्ही काळजी करू नका. या शांततेच्या आंदोलनात इतकी शक्ती आहे. हे शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या देशात आणि राज्यात कोणतच नाही. या शांततेच्या आंदोलनानंच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. भावानो, सरकारच्या टेबलवर फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाची सध्या फाईल आहे, दुसरं काहीच काम नाही. आपला मराठ्यांचा विजय होणार फक्त संयम धरा आणि शांत राहा. ते कसं देत नाहीत ते आपण बघू. फक्त ह्या एकट्याचा डाव स यशस्वी होऊ द्यायचा नाही. त्यांच्या व्यासपीठावर किती गेले हे महत्त्वाचं नाही. कारण जाणारे नाविलाज म्हणून गेलेले बांधव होते. खरा नाद याला एकट्यालाच. लोकांच्या लेकराचं वाटोळं करायचा नाद फक्त एकट्याला आहे. बाकीच्यांना नाही, ते नाविलाज म्हणून गेलेत. तसा क्लिप सुद्धा फिरल्यात असं म्हणतात बरं का. मी खरंच सांगतो, मला बघायला वेळ मिळा ना. कारण मी सकाळी जर 8 सुरू केलं तर मला 5 वाजत रात्री. आळंदी 4 कार्यक्रम संपला आणि आम्ही 5 जेवलो आणि लगेच कुंतरा आणून म्हणला सूर्या उगला. झोप नाही, काहीच नाही. काल इतका दमलो होतो, बिना चपलेचा मी रायगड न थांबता चढलो. काल न थांबता आणि उतारलो सुद्धा न थांबता.
आणि ते पण पायात चप्पल न घालता. तरीही जशाला तसाच माझ्या लेकरांना आणि माझ्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून रातपाटचा सुद्धा मी विचार नाही केला. रातपाटचा सुद्धा विचार नाही केला. रात्रन दिवस फिरतोय. सकाळी उठलो असाच पुन्हा मायबाप मराठा समाजाच्या या जनतेत आलोय. मला डॉक्टरने सांगितलं कारण पहिलं उपोषण झालंय 17 दिवसाचं, दुसरं झालं 9 दिवसाचं. डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता 2 महिने आराम करा. मला माहीत होतं नाही नाही डॉक्टर आपला घरचा आहे, मी त्यांच्या डॉक्टराकडे जातच नाही. त्यांच्या डॉक्टरवर आपला भरसा नाही. ते तर मला म्हणत होते कोणकडं चल. त्यांचा डॉक्टर परत या घरी किडनीच नाही म्हणायचा मला तिसरीच. त्यांनी सांगितलं तुम्ही आता आराम करा. मला माहीत होतं आपण जर आराम केला मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं म्हणून समजा. हीच वेळ आता कष्ट करून रात्रंदिवस मराठा समाजात जागृती करून मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देऊन आयुष्याची भाकरी द्यायची हीच वेळ. म्हणून मी रात्रंदिवस फिरतोय. मला माझं शरीर सध्या साथ देत नाही. उपोषणच इतके झाले की प्रचंड. माझी तुमच्याकडे फक्त एकच विनंती, त्यांनी मला किती शत्रू मानलं तरी मी त्यांना भेट नाही, फक्त तुम्ही आपली एकजूट फुटू देऊ नका. आणि ते माझं ते काही करू बी शकत नाही कारण माझ्याजवळ काही नाही बी. मग काय करते ते माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे आहेत ते भंगारात बी विकत नाही. आणि ते काय करणार आहेत मग मी भेट नाही. त्यामुळं ते माझ्या संगले डोकं बी लावित नाही. कारण आपण तुम्ही टी व्हीला बघता ना आपलं समोर असतं इथं बोलायचं का बोलायचं फुल टेन्शनमध्ये येते. तिकडूनच ठरी देत जरा बाजूला येतान का तिथं कोण कोणी सांगा का इतकं. म्हणजे आपलं मराठा आरक्षण सोडून बोलायचं म्हणलं का आपलं जमतच नाही. कारण आपल्या बऱ्याच गोष्टीचं आपलं जमत नाही. पैशाचं आपलं जमत नाही. इंग्लिशचं आपलं जमत नाही. पदाचं आपलं जमत नाही. आणि ते म्हणतात मग याला आरक्षणच द्यावं लागेल आता कारण आपल्यापाशी दुसरा पर्यायच नाही. कारण आपल्याला लागतीच अर्धी भाकर. त्यामुळे तिथं पैशाचा उपयोग होत नाही. मी आत्ता बी जमिनीवर हिंडवतो. डोक्यात हवा शिरून दिली नाही. नसतं आजकाल असं आहे एखाद्या आमदारानं जर खांद्यावर हात टाकला ना भाऊ दुसऱ्या दिवशी माणसं एकमेकाला नीट बोलतच नाहीत. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं अख्खं. पण एक इंचही नियत मी माझ्या समाजासाठी ढळू दिली नाही. कारण या मराठा समाजाला मायबाप मानलंय. या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मेलं तरी हरकत नाही. पण एक इंचही माग सरकणार नाही हा मुलगा म्हणून शब्द आहे तुम्हाला. फक्त तुम्ही 2-3 कामं करा. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्ही फक्त 2-3 कामं करा. मला एक सांगा सगळ्या पक्षातले म्हणतो आम्ही तुम्ही यांना मोठं केलं. हे पहिल्याने लोकांस तिथं रोजाने कामाला जात होते. यांना तुम्ही मोठं केलं. याच्याजवळ गाडे झाले बंगला झाला पैसे झाले याचे पोरं परदेशात शिकायला गेले. आणि तुम्ही त्यांना साहेब म्हणायला लागले. साहेबाचा बाप तुम्हीच मोठा केला. साहेब तुम्हीच मोठा केला. आता साहेबाचं पोरग तुम्हालाच मोठं करायचं. ते झालं तुमच्या जीवावर मोठं. तुम्ही का केलं की एक दिवस माझ्या लेकराला अडी अडचण आली तर ह्यो मदतीला येईल. तेव्हा आला नाही मदतीला. काय वाजत तरी आरक्षण आलं काय. तुम्ही साहेब मोठा केला. साहेबाचे पोरं परदेशात शिकायला गेले. साहेबाचं पोरग गावाकडं आलं. तुम्ही त्याला भया म्हणायला लागले. त्याला नीट हाकताय ना.
आणि ते भैया म्हणतय आपल्या पोराला ना म्या तुक्या. माझं म्हणणं नाही त्यांना मोठं करू नका, तुम्ही त्यांचे केले आपले उस तोडायला पाठवता का? आपल्या लेकराचं काय? काही काही मावश्या मावश्या हो तुम्हाला सांगतो बरं का, काही काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण मी सांगतो ना गावोगावी जाऊन, पुरुषांनी पुरुषाला सांगा, महिलांनी महिलांना सांगा, जनजागृती करा. आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत. या संधीचं आता सोनं करायचंय. ही संधी वाया जाऊ द्यायची नाही. लेकरांना मोठं करण्यातच आता वेळ द्यायचा. याची जनजागृती करा. काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. आपण शेतात काम करतो का नाही, लेकरं मोठे व्हावत म्हणून लाज होतो का आपण? मग आपल्या लेकराचं आरक्षणाची जनजागृती करून आपले लेकरं मोठे करायचे, त्याच्यात लाज काय? बरं तू लाज वाटते तू वाटून दे. मला एक सांग, तो हा दीर उभा राहिल्यावर कसे गल्ली गल्लीनं पॉम्पलेट घेऊन पळती? पतंग हान्यो नारळ हुकन बर का कबशी सरशीन, मग कस काय सांगती? तवा कस काय लाज वाटत नाही? एक तर तो अधीर मोठा होतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो, ते दोघच मोठे होतेत. त्याला एखाद्या बारा नाली फिली गटरा गुटरा देतात, ते मोठं होतं. आपले जाऊन दे उसं तोडायला, आता तरी सावध व्हा. तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा, पण सध्या फक्त मराठा आरक्षण आणि स्वतःच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीच लढायचं. आमच्या भोकरदनला मराठ्यांच्या आपल्या लोकांनी महाराष्ट्रभर बोर्ड लावले होते गावात येऊ नको म्हणून. आमच्या भोकरदनला एक बोर्डच फाडून टाकला, त्याला यायचं होतं गावात. आणि सरकारला सरकार माझ्याकडे आलं, मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या, तुम्ही उपोषण मागं घ्या. आपण समाजाला विचारून 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला, उपोषण मागं घेतलं आणि ते बंदी मराठा समाजानं घातली होती ती आपण स्थगित केली 24 डिसेंबरपर्यंत. पण बोर्ड तसेच राहिले. बोर्ड तसाच असल्यावर गावात यायला अडचण काय आहे भाऊ? तू गाडी घेऊन गावात येऊ शकतो, तुला जिकडे हिंडायचं तिकडे हिंडू शकतो का? तसाच जर आला तर बोर्ड काय चावतो का तुला? नाही नाही म्हणलं फाडून टाका, ते काढून टाका. त्याने फाडा ना फाडाचे फाडा आपल्या पोराला हाणलं हाणलं बरं का. मी इतकं लांबचं कवा सहन नाही करीत. मी होतो त्या दिवशी हॉस्पिटलला आणि नेमकी मग त्याच दिवशी सुट्टी झाली. त्यांनी बोर्ड फाडला, आम्ही शांत राहिलो. कारण आरक्षणाचा 24 डिसेंबरचा विजयाचा क्षण जवळ आलाय, नको म्हणलं काही करायला, नंतर बघू. जर समजा त्या दिवशी आम्ही ठरविलं असतं आणि आमच्या जालन्याच्या SP साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन केला असता, साहेब आम्हाला काहीच करायचं नाही, फक्त बोर्ड फाडणाराचं घर कसलं आहे आम्हाला बघून यायचं. मी जर पाय पाय जरी निघालो असतो तरी गप्पा मारित नाही, पण 5-1 लाख पोरं मागं चालले असते. नुसतं धुराळ्याने त्याचं घर उडून गेलं असतं बा. पण म्हणलं नको, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय, तू आमचे पॉम्पलेट फाडी. तू मराठ्यान जर मनावर घेतलं तर बन्याला सकट चड्डी सकट फाडी देन तुला. मराठ्यांनी मनावर घेतलं तर आयुष्यभर तुला गुलाल लागू देणार नाही, तुला उसच तोडायला जावं लागत. पण शांत राहिलो, मला माहिती आहे एकदा आरक्षण मिळाल्यावर मला काही काम नाही, तो बी कुठं जाणार नाही, दोघं एकाच गल्लीत येत बघू. तो आमच्या लेकराच्या अंगावर हात टाकला ना, पुढं बघू. सध्या आम्हाला आरक्षण त्याच्यावर फोकस करायचा. तुम्हाला पुन्हा एकदा जाताना विनंती करतो, माय बापा हो, अशी संधी येणार नाही. या संधीचं सोनं करा.
आपल्या लेकरांनी खूप त्रास भोगलाय, आता पत्र मिळायला लागलेत, आता आत्महत्या करू नका, दोन तीन काम सांभाळा। एक, सगळ्यांनी आंदोलन शांततेत करायचं, कोणी जाळपोळ उद्रेक करायचा नाही। दोन, मराठ्यांच्या एकाही पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही। जर पोरच मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला आणि ती द्यायचं कोणाला? आपली संख्या वाढली पाहिजे, मला तुमची गरज आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे तुम्ही मला पाहिजेत। जर लढणारे संपायला लागले तर मी कोणाच्या बळावर लढू? मी तिथं तुमच्या ताकदीवर जीवाची बाजी लावून बसतोय। मी या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मरायलाही भेत नाही आणि इंचभर मागही सरकत नाही। मला तुमची गरज आहे, आता आरक्षण मिळायला लागलंय, तुम्ही आत्महत्या करू नका, आपलं कुटुंब उघड्यावर पडतंय। नंतर कोणी लक्ष देत नाही। मी रात्री त्या बर्गे भैयाच्या घरी गेलो होतो, सिद्धेश भैयाच्या, माय बापाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं। करत लेकरो घरातलं गेलं, पूर्ण आभाळ त्यांच्यावर कोसळल्यासारखं झालंय। माय बापाला काय शब्द वापरावा कळत नाही। काय अडचण आहे तिकडे कोपऱ्यात? नाही ना, सगळे तिकडे बघायला लागलेत। म्हणलं तिकडून काय आली का ट्रक भरून एखादी पुराव्याची? लेकराला सांभाळा, गावागावात जनजागृती करा। उद्यापासूनच 1 डिसेंबर पासून गाव तिथं साखळी उपोषण बसलं पाहिजे। तालुक्यात जिल्ह्यात गाव सुटलं नाही पाहिजे की तिथं साखळी उपोषण नाही, कारण आपली ही कसोटी आहे। आपल्याला एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकायचंय। एकजूट राहा, शक्ती वाढवा। एकदा त्यांना आयुष्याची भाकरी द्या, तुम्हाला त्या नंतर ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा। या सांस्कृतिक पुण्याच्या नगरीतून मी सगळ्या पक्षातील मराठा नेत्याला आव्हान करतो, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी मराठ्यांना घेरायचं ठरवलंय। मराठ्यांच्या लेकराला आता तुमच्या पाठबळाची गरज आहे। तुम्हाला आमचं आव्हान आहे, मराठ्याच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा। तुम्हाला मोठं करण्यात आमच्या बापदाद्याचं मोठं योगदान आहे। जर तुम्ही यावेळी मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिलात तर मराठा समाज आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही। पण तुम्ही जर उभा राहिला नाहीत तर मराठे आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाहीत। मराठ्यांच्या लेकराच्या पाठीमागे उभा राहण्याची हीच योग्य वेळ आहे। सुरुवात तुम्ही नाही केली,
सुरुवात त्यांनी केली। घटनेच्या पदावर असतानाही त्यांच्या जातीसाठी ते लढायला लागले। सुरुवात त्यांनी केली, त्यामुळे तुम्हाला कसला विचार करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही तुमच्या जातीच्या लेकरासाठी रस्त्यावर आणण्याच्या पाठीची ताकद उभी करा। जर तुम्ही केली नाही तर आम्ही ही राज्यातले कानाकोपऱ्यातले करोडो सामान्य मराठे एक झालेलो आहेत। तुम्ही नाही आलात तरी आम्ही लढायला सज्ज आहेत। आम्हाला तुम्हाला हाक द्यायची होती, ती हाक आम्ही तुम्हाला दिली। हाकेला प्रतिसाद द्यायचा का नाही तुमचा प्रश्न, पण उद्या म्हणायला नको। आम्हाला पाठीशी उभा राहण्यासाठी कोणी बोलवलं नाही, म्हणून या पुण्यनगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला सगळ्या नेत्यांना आवाहन केलंय की मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा। यांनी मराठा संपवण्याचा घाट घातलाय। मराठा समाजाला ही आव्हान आहे। आरक्षण मिळालेला मराठा आणि आरक्षण न मिळालेला मराठा दोघांनी एकत्र या, जात अगोदर वाचवा। जर आरक्षण असलेले मराठे संपले तर तुम्हालाही संपवायला हे माग पुढे बघणार नाहीत। लक्षात ठेवा, वेळी सावध व्हा। आपल्याला ही लढाई जिंकायची, काही झालं तरी हरकत नाही। फक्त सांगितलेलं लक्षात ठेवा, आपल्याला आंदोलन शांततेत करायचं। शांततेतच आरक्षण मिळतंय, काळजी करू नका। शांततेच्या आंदोलनानच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय। मराठ्यांनी नवीन आदर्श घाला, उद्यापासून गावाचे गाव पिंजून काढा। मावश्या हो यांना एक काम लावा, मी हळूच बोललो, तुम्ही टपाटपाच वर बघतात। यांना एक काम लावा, आता मला माहिती आहे तुमच्या पुढं नाही, तर यांना एक काम लावा उद्यापासून। अगोदर यांना पहिले इचेरी जा, सकाळी घरातून बाहेर पडली की तुम्ही कुठं चाललात। हे जर म्हणले साहेबाचा भय आलोय तिकडं चाललोय, यांचं टंगडं बांधून घरात ठेवा यांना। साहेबाचा भया मरून दे म्हणा तिकडं, जरशी त्याला हिंडून दे समुद्रात तिकडं। इकडं आपलं आरक्षणाचा बघा, लेकराला न्याय द्यायचा अगोदर, नंतर बघू म्हणा बाकीचे कुठं। दुसरं यांना गावागावात जनजागृती करायला पाठवा, गावागावात। हे जर नाही गेले यांच्या भाकरी बंद करा। तुम्हाला काय करायचं, मी आहे ना तुमचा भाऊ तुमच्या मागं, मी त्यांना सुधरून देणार, यांना तर जुळवून देणार नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका। कारण इथं हित घराघरातल्या प्रत्येकाच्या लेकराचं आहे, ना तुमच्या ना माझ्या। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचं इथं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहेत, म्हणून एकजूट करा। काही करून आपल्याला ही लढाई जिंकायची। आता तुम्हाला आपल्याला ही लढाई जिंकायची। 70% आपण ही लढाई जिंकत आणली, थोडी राहिली। सरकारही रात्रंदिवस काम करतंय, आपल्याला 100% आशा आहे। मुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षणच देणार, कारण वेळ त्यांनी घेतलाय। जर 24 डिसेंबर पर्यंत यांनी नाही दिलं तर त्यानंतर मराठा समाजाची बैठक घेऊन पुढचं आंदोलनाची दिशा तुम्हाला ठरवून सांगण्यात येईल, पुढं काय करायचं।
पण दम धरा, आपल्याला दमत नाही बघा, संयम धरा, दम नाही। आता मला बी नाही म्हणा तर मी तुम्हाला काय सांगू, आपण धरा आता एवढी भार काय करता, लेकराचं कल्याण होणार आहे आपल्या, दम धरा। आपल्या तर काही काही म्हणतात मग 25 नंतर काय करायचं लगेच सांगा मला, तयारी करायची काय तयारी करतो, दम धर ना आपण, थोडं दम धरा, संयम राखा, कारण हे 2-3 टप्प्यात पाडल्यामुळं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले आणि त्यांना मी काय मेळ लागून द्यायना, तुम्हाला खरं सांगतोय बरं का, मी एकाएकीच म्हणतो वा तिकडं नाशिकला चाललो आणि एकाएकीच मी पुण्याकडे येतो, आणि ते म्हणले तिकडं जायचं म्हणलं इकडं कोणकडे गेले, कारण त्यांनी 70 वर्ष आपल्याला मेळ लागून दिला का। मग आता आपण गणिम एक आवे छत्रपती शिवरायांचे वापरायचे, आपण मेळ नाही लागू द्यायचं, त्यामुळे जरा संयम धरा, तिथून पुढं बघू काय काय करायचंय। पुन्हा जाताना एकदा सांगतो, एकजूट वाढवा, घराघरातला मराठा जागा झाला पाहिजे, घराघरातली माता माऊली जागी झाली पाहिजे, एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात या आरक्षणाचा पुण्याचं दान टाकू लागा आणि मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची भाकरी द्या, हीच विनंती करायला मी तुमच्याकडे आलो होतो आणि आशीर्वाद घ्यायला आलो होतो। जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो, तुमचा मुलगा आणि भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देतो, मेलो तरी चालल पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही माग हटणार नाही, हा शब्द देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। राष्ट्र घेतला वा?